विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महा डीबीटी फॉर्म अपडेट्स विषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या लाडक्या ऑल अपडेट डी एस या चॅनलमध्ये नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल, प्लीज आपला चॅनल सबस्क्राइब करा, प्रेस बेल आयकॉन बटन। तर विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टंट तुम्हाला नेट ऑन केल्यानंतर इन्स्टंट नोटिफिकेशन येईल, सो प्रेस बेल आयकॉन बटन। सर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता महा डीबीटी लॉग इन साठी फॉर्मसाठी तुम्ही जर ॲप्लिकेबल असाल आणि लॉग इन केलेला असेल तर तुम्हाला असे टेक्स्ट मेसेज आणि मेल येण्यास सुरुवात झालेली असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना येतील ॲज पर माय नॉलेज। सो ते काय मेसेज आहे ते मला वाचून दाखवतो। डिअर स्टुडंट, डिसबर्समेंट कुडन बी प्रोसिडेड फॉर युअर ॲप्लिकेशन, रिक्वेस्ट यू टू चेक नोटिफिकेशन टॅब इन महा डीबीटी पोर्टल ऑर कॉन्टॅक्ट युअर इन्स्टिट्यूट फॉर द रिझन, म्हणजे कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज, प्लीज मेक नेसेसरी चेंजेस टू कम्प्लीट द प्रोसेस, थँक्स महा डीबीटी टीम। तर याचा मराठी अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महा डीबीटी तुमचे जे महा डीबीटी फॉर्म्स आहेत रिस्पेक्टिव्ह इयरचे, तर काय ते पेंडिंग वर्क्स असेल तर ते तुमच्या लॉग इन ओपन करून ते पहा आणि पेंडिंग वर्क कम्प्लीट करा, असा हा मॅसेजचा अर्थ आहे, ठीक आहे। सो ज्या विद्यार्थ्यांनी ते रिस्पेक्टिव्ह इयरचे महा डीबीटी फॉर्म सक्सेसफुली पूर्ण केलेले आहेत आणि त्यांचा स्टॅटस अशा प्रकारे असेल अवेटिंग डिसबर्समेंट, तर त्यांनी हा मेसेज निग्लेक्ट करा। बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या स्कॉलरशिप हेडला भेट द्या आणि तुमचं काय पेंडिंग वर्क असेल तर ते कम्प्लीट करा। कम्प्लीट केल्यानंतर काय तुमचे क्युरी इश्यू असतील तर भेट द्या, लक्षात घ्या नंतर। हां, आणि हे ॲप्लिकेशन आय डीच्या खाली जे क्लिक करा तिथं तुम्हाला समजून जाईल कोणतं पेंडिंग वर्क आहे ते। ॲप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर हे रिडीम स्टेटस चेक करा, अशा प्रकारे अवेटिंग गव्हर्नमेंटकडे जसा फंड असेल तसं तुमच्या अकाउंटला ते इन्स्टिट्यूट अकाउंटला ते क्रेडिट होत असतं। आता हे बघा, तुमच्या अकाउंटला 1322.50 पैसे असे यायला हवं जर डिसबर्समेंट झालेला इथं स्टेटस आला तर, आणि हे जर काही जर डिसबर्समेंट असेल आणि ही अमाऊंट तुमच्या अकाउंटला नाही आली तर तुमच्या स्कॉलरशिप हेडला विचारू शकता, ठीक आहे। तर त्यासाठी थोडं वाट बघा, नंतर विचारा, ठीक आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आहे अपडेट्स। अंडर डीडीओ म्हणजे तुमचा तो फॉर्म आहे ना, अंडर डीडीओ आहे ॲज पर माय नॉलेज, म्हणजे थोडक्यात जर री अप्लाय असेल तर तुम्हाला त्यावरती ॲक्शन घ्यायची गरज आहे, लक्षात घ्या। आणि तसं स्क्रुटनी म्हणजे छाननीमध्ये आहे तो, लक्षात घ्या, म्हणजे तो तपासण्यामध्ये आहे, तुमचा चेकिंगमध्ये आहे फॉर्म। सो अशा स्टेटसचं काही टेन्शन नाही, फक्त रिअप्लायच्या वेळेस तुम्हाला ते वर्क करणे गरजेचं आहे आणि अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे तुम्हाला अवेटिंग अप्रुवलचं डिसबर्समेंट कधी होतं हे तुम्हाला चेक करणं गरजेचं असतं, ठीक आहे। अशाच अपडेट्स आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, टेक केअर।